सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। यवतमाळ जिल्ह्यात बोगस खताचे प्रकरण गाजत असताना अवैधरित्या पीजीआर निर्माण केल्याप्रकरणी हिंदुस्थान अॅग्रोवर कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस खताचे प्रकरण गाजत असताना यवतमाळ येथील MIDC परिसरात हिंदुस्थान अॅग्रो क्रॉप सायन्स कंपनीला मायक्रो न्यूट्रियंट तयार करण्याचा परवाना असून त्या आड नियमबाह्यरित्या PGRची निर्मिती करण्यात येत असल्याची तक्रार केल्यानंतर या कारखान्याला कृषी विभागाकडून सील करण्यात आलं। मनसेने जिल्हा कृषी अधिकारी कोलपकर यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली। त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी सोबत पोलीस यंत्रणा घेऊन या कारखान्याची तपासणी करण्यात आली। या ठिकाणी काही PGR औषधी आढळून आले। कारखान्याची तपासणी सुरू करण्यात आली। या ठिकाणी आढळलेल्या सर्व त्यात अमिनो बूम फ्लॉवर तसेच युविक यासह इतर साठा आढळला आहे। MIDC हिंदुस्थान ॲग्रीक्रॉप सायन्स हे आमचे सूक्ष्म मूल्यद्रव्य खता मायक्रोन्युट्रियंट्सचे परवानाधारक विक्रेते आहेत किंवा उत्पादक आहेत। त्यांच्याकडे त्यांनी याच्यासोबतच PGR पण बनवणं सुरू केलं होतं, पण आमच्या परवान्यामध्ये असं कुठलंही दुसरी याच्या व्यतिरिक्त मायक्रोन्युट्रियंटच्या व्यतिरिक्त कुठलीही दुसरी वस्तू बनवण्याची परवानगी नाही। आणि अशी आम्हाला खबर मिळाली होती की तिथे PGR पण बनवतात, त्या अनुषंगाने आम्ही तिथे धाड टाकून त्यांचं सगळं रेकॉर्ड बघितलं। रेकॉर्ड पूर्ण अपडेट नाही आहे, त्याच्यामुळे तिथे त्यांना सेल स्टॉप दिले सगळ्या वस्तूंना, आणि साधारणतः ते 70-80 लाखापर्यंत तो संपूर्ण माल असू शकतो। याचा पाठपुरावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व या माफियाचा शोध घेत या प्रकारे इथे धाड टाकली। काल रात्री पडलेल्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात PGR साठा इथे आढळलेला आहे, आणि विशेष म्हणजे या कारखानदाराला कुठल्याच प्रकारची PGR परवानगी नसताना सुद्धा हा साठा इथे हा ठेवू कसा शकतो, याला ज्या परवाने यांना आहे ते व्यतिरिक्त इथं खूप मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा साठा या ठिकाणी इथे कृषी विभागाला सापडलेला आहे। या धाडीमध्ये या सर्व प्रकरणामध्ये कृषी विभागाला या सर्व प्रकरणात राजाश्रय असून कृषी विभाग या सर्व भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिंकिंगचे प्रकार, बोगस खतांचे प्रकार, नुकतंच यवतमाळ जिल्ह्यात मोठा एक खताचा कारखाना उघडकीस आला होता। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अशा 11 धाडी यापुढे राबवण्यात येणार आहे। मी या माध्यमातून सर्वांना एक इशारा देऊ इच्छितो की शासनाने यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्र निर्माण सेना ह्याच पद्धतीने सर्व यांचा पर्दाफाश करेल। यामध्ये जिल्ह्यामध्ये कृषी केंद्र आणि कृषी अधिकारी यांचा साठा लोट आहे। या कृषी अधिकाऱ्यांना या प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे साठा उपलब्ध आहे याची पूर्ण माहिती असते। एवढं असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात इथे सुरू आहे। गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।